तर नमस्कार मित्रांनो, थंबनेल आणि इंट्रो बघितलं असेल की कोणत्या रिलेटेड आपण व्हिडिओ बनवला आहे. तर आम्ही आज शनिवार आहे, उद्या सुट्टी आहे म्हणून आज चाललो आहे नाईट आऊटला. नाईट आऊट म्हणजे आमचं तसलं काय नाईट आऊट नसतं, रात्रभर फिरतात पोरं तसलं काय काय नाही. जेवलो आहे आणि जस्ट चाललो आहे चाय वगैरे घ्यायला, आईस्क्रीम वगैरे खायला. एक आठवण म्हणून कंटेंट बनवतो आहे, एक कंटेंट नव्हता काही म्हणून सुचलं की चला चाललो आहे तर एक कंटेंट बनवू आठवण म्हणून. जसे जसे नवीन नवीन कंटेंट भेटत आहे तसे तसे बनवण्याचे प्रयत्न करतो आहे आम्ही. आणि आता चाललो आहे आम्ही तिघं चौघंच आहोत. मी थांबलो आहे, मित्र येत आहेत दोघं तिघं म्हणून मी इकडे थांबलो आहे. आम्ही चाललो आहे आत्ता ओल्ड पनवेलला, तिकडे हे लोक चाय वगैरे घेतात म्हणून चाललो आहे तिकडे. बघतो, जातो फिरतो आहे थोडासा तिकडे हवा जेवल्यावर. उद्या सुट्टीच आहे सगळ्यांना म्हणून चाललो आहे थोडंसं फिरून येतो. 12:00 आतमध्ये यायला लागेल आम्हाला. रात्रभर काय तसलं काय नाईट आऊट नाही आमचं, रात्रभर फिरण्यासारखं. जस्ट असंच मज्जा म्हणून चाललो आहे. तर चला पुढे दाखवतो व्हिडिओ पूर्ण, तुम्ही बघा स्किप न करता. तर मित्रांनो, निघालो फायनली आम्ही देवदवरून. कोणच नाही इकडे. 11:30 दरम्यान झोपलेत सगळे वाटतं. सर्व सामसू मेरे आहे, तेजस आणि मी आहे गाडीवर, बाकीचे सर्व सुखापूरला थांबले. तर दाखवतो पुढे दर वेळेस प्रमाणे महाराजांचं आणि बाप्पाचं दर्शन. तर चला मित्रांनो, निघालो आहे आम्ही सुखापूरहून. आता आमची टू व्हीलर नाही, आमची फोर व्हीलर. महेश आहे, महेशला स्टेशनला पिकअप करायचं आहे. हा बघा हा माणूस, त्याची वाट बघतोय आम्ही. बघा बघा आलाय, एक तास झालाय इथे थांबलाय. स्टेशनवरून निघालोय, आता चाललोय ओल्ड पनवेल तिकडे. बघून पुढे कुठं जातोय आम्हाला माहित नाही. निघालोय आम्ही चाललोय ओल्ड पनवेलला, तिथून कुठे रस्ता भेटेल तिकडे. पोचलो ओल्ड पनवेलला, आता चाललोय ओल्ड पनवेल ब्रिज क्रॉस करून उतरलोय. प्लॅन चेंज झालाय जरा. मित्रांनो, आम्ही आत्ता आलोय पलसी फाट्यावर, इकडे डीमार्ट आहे. प्लॅन चेंज झाला आहे आमचा जरा. पुढे अजून कुठं चालते ते पण नाही माहीत. चाललोय आता चायचे. क्रिकेटर कोण आहे? क्रिकेटर क्रिकेटची हौस, क्रिकेटवरील प्रेम, क्रिकेट खेळा. एवढी रात्र झाली तरी पण नाईटला खेळायला चालले गेले आमच्या पुढं. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलात म्हणजे मी येत नव्हतो, मी जात होतो घरी झोपायला. पण मी ऐकत नाही होतो त्याला. पण बोलतो जाऊ, मला सांगितलंय चाय घ्यायला जाऊ आपण. आणि हे बघा काय खातात इथं, आईस्क्रीम खायला झोपल्यात. हे बघा कुठलं साहेब आहे किरा. आपण कुठं आहोत? पलसपे जवळ ना. कुठं? पलसपे पाडा. हे बघा 2 किलोमीटर पलसपे पाडावरून. काय आईस्क्रीम खायला या? आईस्क्रीम खावं काय? काय बोलणार मुलांना आता? सध्या संडे आहे आणि आम्ही म्हटलं काय तरी प्रॅक्टिस वगैरे जाऊ. म्हणजे आपण प्रॅक्टिस वगैरे जाऊ. पण हे बघा काय सांगताय, काहीतरी खायला जाऊ. बघा नाईट आऊट लागले तर नाईट आऊटला. वा भाई गजब आहे. सर काय सचिन कशी लागते आईस्क्रीम? मस्त लागते. कोणता फ्लेवर आहे? हा हे बघा स्पॉन्सर. हे बघा दाखव कुठं आहे चिंतलं नाही. हे बघा, हे बघा शौर्य बॉईज टी शर्ट घातले. म्हणजे स्पॉन्सर आमचा शौर्य बॉईज पनवेल हे पूर्ण म्हणजे ग्रुपच आहे वाटतं. असे पण आम्ही 4 मेंबर तर आहोत आहे तर ना, 5 मेंबर आहोत सध्या. हे बघू शकतो महेशला वगैरे. या आईस्क्रीम काय? हॉटेल साई एकविरा. चांगलं लागतं आईस्क्रीम, एकदम मस्त स्वादिष्ट. इथं आईस्क्रीम खाताय. म्हणजे समोर हॉटेल आहे, हॉटेल साई एकविरा. मस्त आहे व्ह्यू. इकडे आईस्क्रीमचं दुकान आहे, श्रीदी आईस्क्रीम, हॉटेल साई एकविरा. फायनली चायच्या दुकानात आलो आहे, जय मल्हार चाय. तू काय बोलूच नको, इथे चाय आहे जय मल्हार. जय मल्हार चाय आता काय माहीत नाही मला, पण हे लोक येतात त्यांना माहिती आहे. तर चला
चाय पितो तिकडे दाखवतो तुम्हाला. झोप लागले, निघायला लागेल. काय लोक येते रे? जय मल्हार. चायनीज दुकान आहे, चाय भेटते. हे बघा चाय आले. ही कोणती स्पेशल चाय आहे रे महेश? मेयोनीज ओव्हरलोड. मेयोनीज ओव्हरलोड त्यालाच माहिती कोणती. अण्णा ह्या विनय जिथे जातो तिथे पबजी खेळत असते. जास्त पण गेम खेळणं बरं नाही, तरी पण खेळतो. हानिकारक. आमची कॉपी आलं आहे. हानिकारक आहे ते. तिथे कुठं पण गेम चालू करतात ते बघा. जाऊ द्या, बोलून थकलो त्यांना. कॉपी पण आली. तेजस काय बोलतो एवढा आला आहे दिवसांनी आमच्यासोबत? स्पेशल कॉपी. चला फायनली चाय वगैरे घेऊन झाले. पण 2.5 तास झाले आम्हाला इथे बसलेलो. आम्ही चाय घेत गावाकडच्या काही आठवणी वगैरे साठवत होतो. मस्ती वगैरे केली आणि आम्ही आता निघालोय. निघालोय अजून काहीतरी घेत आहेत ते. थांबा दाखवतो तुम्हाला. बघा अजून बोलत आहेत. काय चॉकलेट वगैरे घेतलेत. आता झालं आहे आमचं भरपूर. निघतोय आम्ही आता थोड्या वेळात. जवळजवळ अजून आम्हाला आता आम्ही भरपूर पुढं आलो आहे पळस पेपाट्याच्या. इथून 15-20 मिनिटं जातील आम्हाला पनवेलला जायला. आणि भरपूर उशीर पण झाला आहे. 12 वाजता घरी जाणार होतो पण भरपूर उशीर झाला आहे. टाईम नाही सांगू शकत मी पण झाला आहे उशीर. तर निघतोय आम्ही आता इथून. चला मित्रांनो फायनली निघालो आहे आम्ही. चाय वगैरे 2-2.5 तास जास्त गेले आम्हाला इकडे. लवकर जाणार होतो. थोडंसं बऱ्याच दिवसांनी मित्र मंडळी वगैरे भेटले. तर इकडं तिकडचं बोलत टाईम लेट केला आणि आता निघालो आहे. गाणी लावले मस्त गणपती बाप्पाच्या. मस्त गाणी वगैरे शक्तीपुराची गाणी ऐकायला एकदम भारी वाटतं. आणि आम्ही निघालो आता. बाप्पाचे सॉन्ग लावले. नवीन सॉन्ग जो आला आहे पंकज दादा, मस्त वाटतं ऐकायला. आणि आम्ही आत्ता कर्नाळा चाललो आहे. प्लॅन चेंज झाला आहे. आणि तुम्हाला सांगतो मी की आत्ता वाजले रात्रीचे 3. खूपच नाही लागत कोणाला. जेवढं फिरतो तेवढं कमी. बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलो आहे. उद्या सुट्टी वगैरे आहे सर्वांना. म्हणून आम्ही फिरतो आहे. थोडंसं मजा. आणि हे बघा ही गाणी ऐकायला मजाच. मस्त वाटते ऐकायला. दरवर्षी नवीन नवीन गाणी. गाणं बोलत आहेत महेश. गाणं बोल.
गाडीमध्ये चालू आहे, त्यामुळे मुलं पण गाणं म्हणत आहे. म्हणजे ते गाणं ऐकणं वेगळीच फिलिंग आहे त्या गाण्याची. दुरात मित्रांनो, फायनली आता निघालं आणि चाललो आहे घरी. पण किती झालं आहे इथं सोडलाय, आलो घरी आता. बस भरपूर फिरले, चला जा घरी. चल चल चला. तर मित्रांनो, फायनली घरी पोचलोय आम्ही. घराच्या खाली जाऊत गाडी लावली. इकडे भरपूर उशीर झाला घरी यायला, झोप वगैरे लागले भरपूर. जस्ट असाच टिपी म्हणून कंटेंट बनवलाय, टाइमपास म्हणून गेलेलो आम्ही थोडीशी मजा वगैरे करायला. तर फायनली आता पोचलो आहे घरी. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, पुढे नवीन नवीन कंटेंट टाकू आपण. तिथला एक कर्णाला अभयारण्याचा एक कंटेंट झाला तर होईल, ते पण बघू आपण, टाकण्याचा प्रयत्न करू. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ शेअर करण्यासारखा तर नाहीच आहे, जस्ट टाईमपास म्हणून आम्ही गेलेलो. तरी पण जेवढं होईल तेवढं शेअर करा, सबस्क्राईब. आत्ताचा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.